नागपुर के अमाजरी स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के सभागृह तत्कालीन सरकार के निर्देश से गिराया गया था, जिसके खिलाफ अब आवाज उठाई है। इसके पीछे सभी सवालों के जवाब अब भाजपा ने महाविकास आघाड़ी सरकार से की है। अम्बाजरी नागपुर में स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके सभागृह को तत्कालीन महाविकास अघाड़ी सरकार के निर्देश से 2018 में जमींदोज किया गया था, जिसे लेकर भाजपा अब एक्टिव हो गई है। पिछले माह से लगातार इस संबंध में विरोध जताया जा रहा है, किस कारणवश यह सभागृह गिराया गया, इसका जवाब महाविकास अघाड़ी को देना पड़ेगा और जिस कंपनी ने गिराया है उसे ही पुनः निर्माण करना होगा। बीजेपी की ओर से पत्र परिषद आयोजित कर इस मामले के कई तीखे सवाल किए, जिनके जवाब दे कांग्रेस है। नंदन जी गोस्वामी, शहर अनुसूचित जाति मोर्चा के अध्यक्ष राजेश हाथीबेड़ जी, नगर सेवक महेंद्र धनविजय जी, उषा पायलट जी, प्रमोद तबाने जी, अनुसूचित जाति मोर्चा के प्रदेशाचे सचिव सतीश शिरस्वान जी, पवन तिवारी जी, ॲडव्होकेट राहुल झांबरे जी आणि शहर भाजपचे संघटन महामंत्री आमचे मित्र सुनील मित्राजी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। विशेषत्वाने आजची जी प्रेस आम्ही यासाठी बोलावलेली आहे की मागच्या 2 महिन्याच्यापेक्षा ही जास्त कालावधीपासून नागपूर शहरामध्ये अंबाझरी गार्डनची जी जागा आहे त्या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचं जे समाज भवन यांच्या नावानं सांस्कृतिक भवन होतं ते 2021 जून महिन्यामध्ये MTDC ने डिमॉलिश केलं। खरतर जमीन दोस्त केल्यानंतर महानगरपालिकेचा नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी स्वतः संदीप जाधव जी आणि भारतीय जनता पक्षातला महानगरपालिकेतला सत्ता पक्ष म्हणून आम्ही त्याच वेळेला या सगळ्या गोष्टींचा निषेध करत या सगळ्या प्रकरणाची रितसर चौकशी व्हावी अशी मागणी केली। मागणी निवड आम्ही करून थांबलो नाही तर त्या पद्धतीची पत्र परिषद लावली, चौकशी व्हावी आणि त्यानुसार सरकारने कारवाई करावी अशी आम्ही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला मागणी केली। नितीन राऊत जी पालकमंत्री होते, दुर्दैवानं कोणत्याही पद्धतीची चौकशी किंवा कोणत्याही पद्धतीचं काम किंवा या बाबीचा निषेध देखील महाविकास आघाडीच्या सरकारने केलेला नाही। आता मागच्या 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून काँग्रेसचे नेते किशोर गजभियेजी आणि आमच्या समाजातल्या अनेकविध सामाजिक कार्यकर्त्यांनी, महिला कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीचं आंदोलन मागच्या 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून चालवलेलं आहे। आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, नगरसेवक त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। परंतु ज्या दिवशी आम्ही हा मुद्दा उभा केला त्या दिवशी मात्र दुर्दैवाने त्या दिवसापासून कोणीही या विषयाच्या संदर्भाने बोललेलं नाही, हे देखील आम्ही आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ माहिन पठाण, BCN न्यूज नागपूर।